नागपूरच्या लकडगंज परिसरामध्ये भर दुपारी 5 दरोडेखोरांनी दरोडा घातला. चाकूच्या धाकावर या दरोडेखोरांनी जयंत माडवी नावाच्या कर्मचाऱ्याकडून 3.5 लाख रुपयाची रक्कम लुटून पोबारा केला. गुरुवारी भर दुपारी झालेल्या या लुटमारीमुळे परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी 24 तासाच्या आत 5ही आरोपींच्या मुसक्या वळल्या आहेत. जयंत माडवी हा सीताबर्डी येथील वानखेडे ट्रेडिंग कंपनी मध्ये नोकरीला आहे. या कंपनी मार्फत शहरातील व्यापाऱ्यांना लोखंड आणि सिमेंट पुरवलं जातं. जयंतकडे व्यापाऱ्याकडून वसुली करण्याचं काम आहे. कंपनीच्या मालकाने जयंतला लकडगंज येथील स्मॉल फॅक्टरी परिसरातील जलाराम सेल्सच्या मालकाकडून पैसे आणायला पाठवलं होतं. तसंच मालकानं त्याला 1 लाख रुपये दिले होते. जलाराम सेल्स कडून पैसे मिळाल्यानंतर ते पैसे धंतोली भागातील सेंट्रल बँकेत भरण्यास मालकाने सांगितलं होतं. गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास जयंत हा जलाराम सेल्सच्या मालकाकडे गेला. जलारामच्या मालकाने त्याला 1,45,000 रुपये दिले होते. पैसे घेऊन जयंत दुचाकीने बँकेकडे जलाराम मंदिराजवळून जात असताना मागून 2 दुचाकीवर आलेल्या 5 दरोडेखोरांनी जयंतची कॉलर पकडून त्याला अडवलं. दरोडेखोरांनी जयंतला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील 2,45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली आणि टेलिफोन एक्सचेंज चौकाकडे पळून.